मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या सुपर सर्कसला मदत करा. तुकाराम बाबा महाराज संघ प्रतिनिधी. वादळी वाऱ्याने जत येथे सुरू असलेल्या सुपर सर्कसचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. जतकरांनी सुपर सर्कसला मदत करावी असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीटने सुपर सर्कसचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सर्कसला तातडीने जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देऊन मदत करण्यात आली. रविवारी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सर्कसला भेट देत सर्कसचे मालक प्रकाश माने यांची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज म्हणाले की सर्कसचे मालक प्रकाश माने हे मूळचे जत तालुक्यातील माडग्याळ येथील रहिवासी आहेत. अनेक वर्षापासून त्यांनी सर्कसचा हा व्यवसाय सुरू आहे. 100 हून अधिक कलाकार यात काम करतात. कोरोनाच्या महामारीनंतर आपल्या गावातून सर्कसची सुरुवात करावी म्हणून प्रकाश माने यांनी जत येथे सर्कसचा पहिला कार्यक्रम मोठ्या अपेक्षेने ठेवला. पण वादळी वाऱ्याने त्यांच्या सर्कसचे मोठे नुकसान झाले. जत तालुक्यातील सामाजिक संस्थेनी दानशूर व्यक्तींनी सर्कसला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रुपेश मिसाळ, विवेक टेंगळे, अप्पासाहेब सौदागर, बसवराज वनखंडे, सूरज मणेर, ओंकार काळे, नबीलाल देशिंग आदी उपस्थित होते. सुपरस्टार सर्कस जत या ठिकाणी मी आलोय. दिनांक शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा आणि गारपीटच्या ह्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. माझी जतकरांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून असेल या सर्कसचा तंबू उभारच्या अगोदर कोसळलेला आहे. 2 दिवस सातत्यपूर्वक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू होता आणि अचानक वादळी वारा आला. या ठिकाणी 50-100 हून अधिक कलाकार या ठिकाणी काम करतात. ह्या सर्वांचा विचार करत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने नुकसान झाले, पुढच्या मोडलेले आहेत, त्यांचे बसाचे जे स्टेज आहे तो मोडलेला आहे, गाड्या मोडलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, अनेक सामाजिक संघटना आहेत तालुक्यामध्ये, तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्वांना माझी विनंती आहे, जे राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक असतील, सामाजिक संघटना असतील, मग विशेष करून जे प्रत्येक वेळेस कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलं त्या सर्व संघटना, त्या सर्वांना माझी विनंती आहे, पूर्ण आपल्याची पाकळी या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांचा मोबाईल पे, फोन पे असेल, गुगल पे असेल, त्या माध्यमातून आपण प्रत्येकाने मदत करावी असं आवाहन या ठिकाणी मी करतो. या ठिकाणी सर्कसचे मालक आहेत ते टोटल जे जत तालुक्यातल्या माडगाळ्या गावचे पुत्र आहेत आणि आपल्याच भागातले आहेत. उभाराच्या अगोदर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचे झालेले, त्यांची कल्पना देखील आपण करू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष तब्बल त्यांनी संघर्ष केला. 2 वर्षानंतर कुठंतरी सर्कस आता चालू होईल तोवरपर्यंत त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की एवढी कलाकार मी 2 वर्ष सांभाळलोय आणि आज माझ्यावरती एवढा वाईट प्रसंग आलेला आहे आणि ह्या प्रसंगाला न घाबरून जाता जत करताना 100% मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सल्ला त्याने आपण सर्वांनी मदत करावी एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय बागडे. ह्या सर्वांचा विचार करत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने नुकसान झाले, पुढच्या मोडलेले आहेत, त्यांचे बसाचे जे स्टेज आहे तो मोडलेला आहे, गाड्या मोडलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, अनेक सामाजिक संघटना आहेत तालुक्यामध्ये, तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्वांना माझी विनंती आहे, जे राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक असतील, सामाजिक संघटना असतील, मग विशेष करून जे प्रत्येक वेळेस कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलं त्या सर्व संघटना, त्या सर्वांना माझी विनंती आहे, पूर्ण आपल्याची पाकळी या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांचा मोबाईल पे, फोन पे असेल, गुगल पे असेल, त्या माध्यमातून आपण प्रत्येकाने मदत करावी असं आवाहन या ठिकाणी मी करतो. या ठिकाणी सर्कसचे मालक आहेत ते टोटल जे जत तालुक्यातल्या माडगाळ्या गावचे पुत्र आहेत आणि आपल्याच भागातले आहेत. उभाराच्या अगोदर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचे झालेलं आहे, त्यांची कल्पना देखील आपण करू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष तब्बल त्यांनी संघर्ष केला. 2 वर्षानंतर कुठंतरी सर्कस आता चालू होईल तोवरपर्यंत त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की एवढी कलाकार मी 2 वर्ष सांभाळलोय आणि आज माझ्यावरती एवढा वाईट प्रसंग आलेला आहे आणि ह्या प्रसंगाला न घाबरून जाता जत करताना 100% मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सल्ला त्याने आपण सर्वांनी मदत करावी एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय बागडे.